ग्रामोद्धार विद्या प्रसारक शिक्षण संस्था हिंगना में करोड़ों रुपयों का घोटाला होने का आरोप संस्था के कोषाध्यक्ष मुकेश मते ने लगाया है। खास बात यह है कि इस संस्था की कार्यकारिणी में मुकेश मते के निकटवर्तीय परिजन भी है। मते ने संस्था के पूरे कार्यकारिणी पर भ्रष्टाचार के आरोप लगाए हैं। कार्रवाई न होने पर ईटीसी कार्यालय के सामने आत्मदहन करने की भी चेतावनी दी है। माझं नाव मुकेश श्रीकृष्ण मते, मी ग्रामोदर विद्या प्रसार शिक्षण संस्थेमध्ये कोषाध्यक्ष पदावर आहे। याच्यामध्ये श्रीमती मेघामती आणि इलिगल प्रमाणे मॅनेजमेंट तयार करून आमची कार्यकारिणी 5 वर्षापर्यंत व्हॅलिड असताना 2022 पर्यंत व्हॅलिड असताना यांनी परस्पर 2031 नटारा स्वतः खोटे ठराव घेऊन संस्थेची खोटी मॅनेजमेंट तयार करून धर्मदाय आयुक्ताकडून चेंज वोट मंजूर करून घेतला, ज्याच्यामध्ये हिनं शासनाच्या खूप मोठा धोकेदाडी केली आणि त्याच्या जवळपास 7-8 ते 9 करोड रुपयाचा घोटाळा केला। याच्यामध्ये शासनाशी हातमिळवणी करून सगळा घोटाळा केला आहे। त्याच्यामध्ये आदिवासी डिपार्टमेंटचे 3 लोक आहे, अभिजित वहाने, अभिजित फुलजले, अशोक वहाने, स्मिता गेडाम आणि संघटनेचे कर्मचारी आहे आपला सचिन मांडोगडे, सल्लागार आहे या संघटनेमध्ये, त्याच्यानंतर सचिन हेमंत कोचे, निखिल निमकर आणि सुरेश राठोड हे कर्मचारी संघटनेचे आणि मेघामतीची पूर्ण मॅनेजमेंट ह्या सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार केला आहे त्या ऑफिसमध्ये। आणि बरोबर तक्रार करून सुद्धा ATC साहेब आणि UPA साहेबांनी कुठलं ॲक्शन घेतलेलं नाही अजूनपर्यंत। आणि कोर्टात केसेस ह्याचा पेंडिंग आहे कर्मचाऱ्याच्या, 2 या 6 कर्मचाऱ्याच्या पेंडिंग आहे। 2 अतुल ठवकर आणि अतुल केचेन, राजू ठवकर यांची केस आजही कोर्टात पेंडिंग आहे। 35/18 हे पेंडिंग असताना कोर्टाचा कुठल्या आदेशाने आम्ही याला कसं समाधान करून घेऊ? आणि त्याच्यानंतर दुसरा आहे 10-13 लोकांची केस पेंडिंग आहे, ही केस पण अजून कुठलाही निकाल लागलेला नाही। ती केसही पेंडिंग असताना हिनं सगळा जो जेवढाही काही भ्रष्टाचार केला तो सगळा ऑफिसच्या जे 3 कर्मचाऱ्यांची संघटनेशी यांच्याकडे संगमत करून केलेला घोटाळा आहे, याच्यावर लवकरात लवकर न्याय मिळणार। तेव्हा ती अल्टिमेट देतो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत, जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत कुठला 87 कुठला आदेश किंवा काही निर्णय घेतले नाही तर मी ATC कार्यालयात स्वतः आत्मदहन करीन।